युवा नेत्याचे विट्यात उद्या जंगी शक्ती प्रदर्शन. विट्यातील युवा नेते भालचंद्र कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या जंगी शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. विट्याच्या राजकीय क्षेत्रात अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण करणारे युवा नेते भालचंद्र कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचं नियोजन केले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप, नगरपालिकेच्या शाळेसाठी अँप्लिफायर आणि साऊंड सिस्टीम व बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेचेही नियोजन केले गेले आहे. वाढदिवसानिमित्त विटा शहरात सर्व रस्त्याला डिजिटल बॅनरही मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. नुकत्याच आलेल्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यातल्या राजकीय नेत्यांना डावलत महेश कदम, भालचंद्र कांबळे व त्यांच्या मित्रमंडळीने विशाल पाटलांची पाठराखण करत ताकद दिली. तालुक्यातले दोन्ही युवा नेते संजय पाटील यांच्या सोबत होते, ते ताकदीने त्यांचे काम करत होते. या नेत्यांच्या हातातून मते काढत विशाल पाटलांना मताधिक्य दिले आहे. शहरातूनही आणि तालुक्यातूनही विशाल पाटलांना मताधिक्य मिळालं आहे. शहरातल्या युवा वर्गाचे संघटन करत लाचारीच्या राजकारणाला फाटा देऊन युवकांची फळे निर्माण केली आहे. भालचंद्र कांबळे, महेश कदम आणि त्यांच्या टीमने विटा शहरातील राजकारणात आपला चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. त्याची चुणूक त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दाखवून दिली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आणि नगरपालिका निवडणुकीत या टीमची भूमिका सत्तेचा पट खालीवर करणारी ठरणार आहे. उद्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केले जाणारे चंगी शक्ती प्रदर्शन प्रस्थापित युवा नेत्यांची चिंता वाढवणार आहे.